शौचालय दुरुस्तीच्या कामाचा ठेका भरलेल्या एका ठेकेदाराने चक्क महापालिकेची फसवणूक केल्याचा प्रकार आज नगरसेवक मनोज सरगर यांनी महासभेसमोर उघड केला. संबंधित ठेकेदारांना शौचालय आणि उतारा पाडण्याचे काम सुरू केल्याचा आरोप मनोज सरगर यांनी केला. तसेच या ठेकेदाराने निविदा भरताना महापालिकेला अनामत रकमेचा डीडी द्यायचा असतानाही आपल्या बंद असणाऱ्या खात्याचा चेक देऊन नियमांचं उल्लंघन केल्याचाही मनोज सरगर यांचा आरोप आहे. महापालिकेला दिलेला चेक हा 9 वाजता परत आल्याने महापालिकेला 295 दंडसुद्धा झाल्याचे मनोज सरगर यांनी सभागृहासमोर सांगतात सर्वांनाच या प्रकाराचा धक्का बसला. त्यामुळे संबंधित ठेकेदाराकडून महापालिकेला झालेल्या 295 दंड हा वसूल करून चेक बाउन्स प्रकरणी आणि महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी दाखल करावी अशी मागणी मनोज सरगर यांनी केली. त्या काही दिवसात ही कारवाई केली नाही तर न्यायालयात जाण्याचा इशारासुद्धा नगरसेवक मनोज सरगर यांनी दिला आहे. सार्वजनिक शौचालय व मुतारी देखभाल अशी एक एजन्सी असे एक टेंडर महापालिकेने फ्लॅश केलं होतं आणि ते टेंडर भरत असताना त्या संबंधित ठेकेदारांनी जे सिक्युरिटी डिपॉझिट द्यायचं होतं त्या डिपॉझिटचा डी डी न देता त्यांनी चेक सादर केला आणि चेक ही सादर करत असताना बंद असलेल्या ॲक्सिस बँकेचा चेक महापालिकेत सादर करून महापालिकेची फसवणूक केलेली आहे हे आज या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये उघड झालेलं आहे. आणि स्वच्छालय दुरुस्तीच्या नावाखाली ह्या महापालिकेच्या कॉन्ट्रॅक्टरने ज्या पद्धतीने कागद पेपर्स सबमिट केलेले आहेत ते सर्व पेपर्स माझ्या दृष्टिकोनातून खोटे सबमिट केलेले आहेत असं मला वाटतं. कारण की जर डी डी जमा करायचा असेल आणि तो चेक जमा करत असेल आणि तो चेकही वटत नसेल तर महापालिकेची खऱ्या अर्थाने फसवणूक केल्याचं आज उघड झालेलं आहे. परत अजून त्याच्याकडे वर्क ऑर्डर नसताना सुद्धा त्या माणसानं म्हणजे त्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारानं महापालिका क्षेत्रात काम चालू केलेलं आहे आणि अतिशय निकृष्ट दर्जाचं काम खऱ्या अर्थानं त्यांनी चालू केलेलं आहे. करायलाच नाही पाहिजे. त्याच्याकडे जर वर्क ऑर्डर असेल तरच काम चालू करायला पाहिजे. वर्क ऑर्डर नसताना सुद्धा त्या माणसानं काम का चालू केलं याची शहानिशा करण्यासाठी आज महासभेत विचारणा करण्यात आली आणि अशी विचारणा केल्यानंतरनं आयुक्त साहेबांनी तत्काळ अशा ठेकेदारावर कारवाई करण्याचे आश्वासन आज महासभेत दिलेलं आहे. येणाऱ्या 8 दिवसात जर अशा ठेकेदारावर फौजदारी दाखल झाली नाही तर मला कोर्टात जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही.